मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी चाललेल्या आंदोलनामध्ये 40 दिवसांपूर्वी मराठा समाजाला 40-45 दिवसांमध्ये अथक मेहनत घेऊन 1,72,00,000 वेगवेगळ्या प्रकारचे दस्तऐवज तपासल्यानंतर 13,500 अशा नोंदी सापडलेल्या आहेत की ज्यांचं 3 पिढ्यांपूर्वी 2 पिढ्यांपूर्वी कुणबी म्हणून नोंद आहे। या सगळ्या 13,500 नोंदी ज्या सापडल्या आहेत त्या केलेल्या कामाचा न्यायमूर्ती शिंदे ने एक अहवाल काल मंत्रिमंडळाच्या उपसमितीला सादर केला। मंत्रिमंडळाच्या उपसमितीने तो अहवाल आज मंत्रिमंडळाला सादर केला। हा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला। न्यायमूर्ती शिंदे यांनी या नोंदींच्या आधारे 12 प्रकारचे विविध पुरावे ग्राह्य धरून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करता येईल अशा प्रकारचं त्या अहवालामध्ये म्हटलं आहे। बरोबरीने हे 12 दाखले आणि त्याच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना पण ते तयार करत आहेत। तुम्ही क्रमांक 1 म्हणजे हा न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंचा अहवाल हा प्राथमिक अहवाल आहे। अजूनही त्यांना यावर काम करायचं आहे। प्रामुख्याने ज्या नोंदी आहेत त्या उर्दू भाषेतल्या आहेत मोडी भाषेतल्या आहेत त्यासाठी ट्रान्सलेटर बरोबर घेऊन ते सगळं मराठीमध्ये करण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच ह्या न्यायमूर्ती शिंदे समितीला त्यांचं काम करण्यासाठी मुदतवाढ पण देण्यात आली आहे। यासोबतच प्रामुख्याने 14 ते 19 माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार असताना जे SEBC 12-13% शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जे हायकोर्टात टिकलं मराठा समाजाला जे आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं त्यानंतर ते जवळजवळ वर्षभर सुप्रीम कोर्टात टिकलं त्यानंतर सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचं आरक्षण देता येणार नाही मराठा समाज मागास आहे हे निवृत्त न्यायाधीश गायकवाड यांनी वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे अहवाल केला तो त्यांनी अमान्य केला। त्या सगळ्या विषयामध्ये रिव्हिजन पिटिशन फेटाळल्यानंतर एक आशा राहिलेली आहे आणि त्या आशेसाठी अतिशय ताकदीने सरकार प्रयत्न करणार ती एक क्युरेटिव्ह पिटिशन जी ऍडमिट झालेली आहे आणि ती नजीकच्या काळामध्ये ऐकण्याचं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे। ही क्युरेटिव्ह पिटिशन अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी 3 निवृत्त न्यायाधीशांची एक समिती एक सल्लागार मंडळ सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फायनल करण्यात आलं। त्या 3 निवृत्त न्यायाधीशांनी त्यासाठी मान्यता दिली। न्यायमूर्ती भोसले साहेब निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेब आणि निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे साहेब अशा तिघांनी ही सुप्रीम कोर्टातली क्युरेटिव्ह पिटिशन अतिशय प्रभावीपणे चालण्यासाठी सर्व प्रकारचं मार्गदर्शन करण्याची सर्व प्रकारचा सल्ला देण्याची तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे त्या एका अर्थाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन लढ्यासाठी सुद्धा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला। प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या त्या त्रुटीवर काम करण्याची आवश्यकता असल्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागास आयोगाला सुद्धा या प्रकारची शिफारस करण्यात आली की तातडीने ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने दाखवल्या त्या त्रुटींवर मात करून नव्याने काय सर्वे करता येईल नव्याने काय डाटा कलेक्ट करता येईल यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या यंत्रणा त्यांनी उपयोगात आणाव्यात वेगवेगळ्या प्रायव्हेट एजन्सी TIS सारख्यांना बरोबर घ्यावं अशा प्रकारची पण सूचना मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली।